निसर्ग सौंदर्याने नटलेल्या अनेक स्थळांप्रमाणे मुरुड जंजिरा हे मुंबईजवळ असणारे पर्यटकांना मोहून टाकणारे आपला ऐतिहासिक वारसा जपणारे गाव. हिरवीगार वनराई, अथांग निळाशार, शांत अरबी समुद्र, रुपेरी चंदेरी वाळू, किनाऱ्यावर खेकड्यांनी काढलेली रांगोळी, किनाऱ्यावरील सुरुची बने, उजव्या हाताकडील प्रेक्षणीय राजवाडा, नवाबकालीन टुमदार इमारती, यामुळे सगळे वातावरण आल्हाददायक भासत राहते. शिलाहार घराण्यातील अपराजित देव यांच्या काळातील ताम्रपटांच्या दोन भागांमध्ये मुरुड शहराचा उल्लेख सापडतो, त्यामुळे हे शहर प्राचीन व ऐतिहासिक असल्याचं दिसून येतं. हा ताम्रपट 10व्या शतकातील असल्याचं निदर्शनास आलं आहे. अगदी ब्रिटिश काळातही या ठिकाणी जंजिरा संस्थांची राजधानी म्हणून मुरुड शहरास महत्व होतं. 1988 साली या ठिकाणी नगर परिषदेची स्थापना करण्यात आली. नवाब काळातील राजधानीचे शहर म्हणून त्यावेळी रस्ते, शिक्षण, वैद्यकीय सुविधा, वाचनालयही या ठिकाणी पूर्वापार आहेत. भारत स्वतंत्र झाला तेव्हा सुद्धा येथील जनता नवाबाच्या राजवटीत होती. तब्बल 6 महिन्यांनंतर मुरुड जंजिरा संस्थानासह स्वतंत्र भारतात विलीन झालं. अशा ऐतिहासिक निसर्गरम्य मुरुड शहरात अनेक पर्यटक येतात ते समुद्र किनारा व जंजिरा किल्ला पाहण्यासाठी. परंतु या मुरुड जंजिरा परिसरात जवळपास अनेक गोष्टी पर्यटकांचे लक्ष वेधून घेऊ शकतात. मुरुड येथे सूर्योदयाचे अत्यंत विलोभनीय दर्शन घडतं. मुरुडमध्ये मासळीचाही व्यापार मोठ्या प्रमाणावर होतो. वेगवेगळ्या प्रकारचे ताजे मासे हे खास आकर्षणाचा विषय असतो, तर सुकवलेली मासळी ही घेण्यासाठी पर्यटक उत्सुक असतो. मुरुडचा समुद्र किनारा, ईदगाह, जंजिरा किल्ला, पद्मदुर्ग किल्ला, दत्त मंदिर, सवत धबधबा, गारंबीचं धरण, आगरदांडा बंदर, राजपुरी बंदर, खोखरीचे घुमट, राजवाडा पर्यटकांना आकर्षित करतात. तसंच जवळच असलेले कुडा मांदाड लेणी, काशीद बीच, नांदगावचे सिद्धिविनायक मंदिर, साळावचा बीच, कोरलईचं चर्च, कोरलईचा किल्ला अशी अनेक ठिकाणंही पाहावयास मिळतात. आज आपण प्रथम मुरुड शहराला भेट देणार आहोत. मुंबईहून मुरुडला पनवेल पेण अलिबाग मार्गे जाता येतं. पुण्याहून खोपोली पेण मार्गे मुरुडला येता येतं. आता ताम्हणी घाटामुळे कोलाड रोहा मार्गे मुरुडला येता येतं. नाशिक ते मुरुड कल्याण शिळफाटा पनवेल मार्गेही येता येईल. 1960 पूर्वी केवळ जलमार्गाने मुरुडच्या बंदरातून प्रवास होत असे. मुंबईतील भाऊच्या धक्क्यावरून रत्नागिरीस जाणारी प्रवासी बोट जंजिरा बंदरात 4 ते 5 तासात येत असे. नंतर एसटी वाहतूक सुरू झाली. आता मुरुड आगार असल्याने पर्यटकांना मुरुडला येणं सुलभ बनलं आहे. कोकण रेल्वेचे रोहे रेल्वे स्थानक मुरुडपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईहून कॅटमरान जलसेवा आहे, त्यामुळे पर्यटक मांडवा अथवा रेवस बंदरातून सहजपणे मुरुडला येतात. कोणत्याही मार्गाने मुरुड शहरात आले की दर्शन होते नवाबाच्या राजवाड्याचे. या ठिकाणी त्याचे कुटुंबीय राहत असल्याने बाहेरूनच हा राजवाडा पाहावा लागतो. जंजिरा किल्ल्यातून बाहेर आल्यानंतर या राजवाड्यात त्यांचं वास्तव्य राहिलं आहे. त्यानंतर दर्शन होते ते निळाशार समुद्राचे, अथांग पसरलेल्या या समुद्राच्या किनाऱ्यावर उडणाऱ्या पक्ष्यांचे. मुरुडच्या किनाऱ्यावर फिरताना पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येईल. आकाशात मुक्तपणे विहरणारे हे पक्षी आपले मन मोहून टाकतील. एकीकडे नारळी पोफळीच्या बागा, उंच उंच हिरवेगार डोंगर, तर एका बाजूला समुद्र किनाऱ्यावर सात घालणारी सुरुची बन पाहून आपण नक्कीच हरवून जाल. गावाच्या सुरुवातीला एक मंदिर लागतं, कोटेश्वरी देवीचं. हे मुरुडची गावदेवी असल्याने मनोमन या देवीचं चिंतन करूया. या देवीचं मूळ स्थान पद्मदुर्ग किल्ल्यात आहे असं सांगितलं जातं. निसर्गाचं हे विलोभनीय दृश्य पाहताना आपणास या जगाचा विसर न पडेल तरच नवल. इंग्रज, पोर्तुगीज, डच यांच्यासह मराठ्यांना छत्रपती शिवरायांची प्रबळ आरमारी सत्ता असून जिंकता न आलेला अभेद्य जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण आहे. इतिहासात डोकावून पाहिलं तर जंजिरा किल्ल्याच्या निर्मितीबाबत अनेक कथा किदंती प्रसिद्ध आहे. हा किल्ला म्हणजे कोळी समाजाची वस्ती असणारा मेढेकोट होता. त्या काळी
समुद्री चाच्याचे भय होते. त्यांच्यापासून रक्षण करण्यास लाकडी मेढेकोट होता. रामकोळी समाज प्रमुख असताना पेरिम खान याने व्यापारी असल्याचं भासवून रेशमी तागे व दारूची पिंपे घेऊन कपट नीतीनं किल्ल्यात प्रवेश केला आणि सगळे दारूच्या धुंदीत असताना अवैध मार्गे किल्ला बळकावला अशी कथा सांगितली जाते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सिद्धी वंशीयांनी किल्ला विकसित केला. आकाशातून पाहिले असता भल्या मोठ्या समुद्री कासवाच्या आकाराचा हा किल्ला म्हणजे स्थापत्य शास्त्राचा अभिजात नमुना आहे. दुमजली भक्कम बुरुज अजून मजबूत आहेत. तटाचा कातळ चार चार बोट झिजला, परंतु दगडांमधील चुना अजून तसाच शाबूत आहे. आतमध्ये दोन गोड्या पाण्याचे तलाव आहेत. राणीचा महाल, राजवाडा, सनदी नोकरांची वसाहत, दारुगोळा कोठार, शस्त्रसाठ्याचे ठिकाण कालौघात उद्ध्वस्त झालं आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारीत पुरातत्व खात्याकडे आता या किल्ल्याची जबाबदारी आहे. 1681 साली जंजिरा संस्थान स्थापन झाले. सिद्धी अंबर हपशी याने 21 वर्षे जंजिरा किल्ल्यावर राहून संस्थानवर राज्य केले. सिद्धी फतेह खान याने 1648 ते 1667 या काळामध्ये जंजिऱ्यावर राज्य केले. याच्याच काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी अत्यंत आक्रमक व योजनाबद्ध लढाया केल्या, परंतु सिद्धीचे सुदैव त्याला सतत साथ देत राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात जंजिरा किल्ला सर करून सिद्धीस धडा शिकवण्याचा बेत संभाजीराजांनी केला. संभाजीने वेगवेगळ्या मार्गाने सिद्धीस जेरीस आणलं होतं. 1682 मध्ये संभाजीने दादाजी देशपांडे, माय नाईक व गोविंदराव काथे यांना जंजिऱ्याच्या स्वारीवर पाठवलं. एक दरावरून संभाजीने आपला तळ राजपुरी येथे हलवला. सरते शेवटी राजपुरी ते जंजिरा किल्ला हा समुद्री भाग मोठमोठ्या दगडांनी भरण्यास संभाजीराजांनी सुरुवात केली. परंतु मोगलांनी पुण्यावर स्वारी करण्याची तयारी केल्याची बातमी मिळताच संभाजीराजे मोहीम सोडून पुण्यास गेले. अजूनही मोठ्या ओहोटीच्या वेळी जंजिरा किल्ल्यापर्यंत भराव केलेली दगडे पाहता येतात. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक प्रामुख्याने मुरुड जंजिऱ्यास येतात. अजून किल्ला मजबूत आहे. स्थापत्यशास्त्राचा अभ्यास करणारे आवर्जून या किल्ल्याची स्थापत्य कला अभ्यासण्याचा प्रयत्न करतात. पद्मदुर्ग किल्ला. छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीत दर्या सारंग दौलत खान याने 1661 मध्ये जंजिऱ्यापासून काही अंतरावर मुरुड शहराच्या समुद्र किनाऱ्यासमोर कासा खडकावर एक किल्ला बांधला. तो पद्मदुर्ग किल्ला, यास कासा सुद्धा म्हणतात. ऐतिहासिक वास्तूबाबत प्रेम असणारे पर्यटक या किल्ल्यास आवर्जून भेट देतात. जंजिरा किल्ल्यास असणाऱ्या चावरी, चांडा कासम, कलाल बांगडी या तीन महाकाय तोफांपैकी कलाल बांगडी या तोफेच्या माऱ्यामुळे कासा किल्ल्याचा जंजिराच्या दिशेचा भाग काही अंशी फुटला होता. अरबी समुद्राच्या मुख्य प्रवाहात असणारा हा किल्ला 350 वर्ष पाण्याचा मारा खात आता अर्धा अधिक राहिला आहे. किल्ल्यामधल्या पोलादी तोफा गंजून गेल्या आहेत. गोड्या पाण्याचा 5 खणी पक्का तलाव या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. मुरुड शहराच्या वेशीवर असणारी ग्रामदेवता कोटेश्वरी माता हिचं मूळ स्थान या किल्ल्यात होतं असं म्हटलं जातं. सिद्धीच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी शिवरायांचा आरमार प्रमुख दौलत खान याने उभारलेला हा किल्ला कालांतराने सिद्धीने जिंकून त्याचा तुरुंग म्हणून वापर केला. खोकरी घुमट. सिद्धीचे धर्मगुरू सय्यद अली नजीर व सिद्धी नवाबांच्या काही कबरी खोकरी या ठिकाणी आहेत. खोकरीचे घुमट म्हणून हे ठिकाण पर्यटक